शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दररोज विविध रूपात मनमोहक हो पूजा बांधली जाते नवरात्राच्या आजच्या पाचव्या दिवशी अंबाबाई देवीची गजारुड अंबारी रूपात पूजा बांधण्यात आली होती त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी देवी, देवी, देवी लवाजम्यासह निघाल्याचं प्रतिबिंब आजच्या पूजेतून दिसून आलं दरम्यान आजही देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्र उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात सुरू आहे अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघाले तर रोजचा देवीचा पालखी सोहळा भक्तांसाठी एक पर्वणीच असतो देवीचा जयघोष आणि फुलांच्या उधळणीत बुधवारी रात्री पालखी सोहळा पार पडला या पालखी सोहळ्याला महापौर माधवी गवंडी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते बुधवारी देवीची सुवर्ण पालखी शिखराच्या रूपात सजवण्यात आली होती हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारचा पालखी सोहळा संपन्न झाला नवरात्राच्या पंचमीनिमित्त आज श्री अंबाबाईची गजारूढ अंबारी रूपात पूजा बांधली होती श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात वेगळा दिवस म्हणजे ललिता पंचमी होय आजच्या दिवशी देवीचा शृंगार दुपारी बाराच्या आतच होतो कारण या दिवशी देवी त्रेंबोलीच्या भेटीसाठी निघते कामाक्ष वध करून करवीरच्या पूर्वेला रुसून बसलेल्या त्रेंबोलीचा रुसवा काढायला अंबाबाई देवी लवाजम्यासह निघते असं आजच्या पूजेचं स्वरूप होतं दरम्यान मंदिराच्या आवारात असणाऱ्या शनी महाराजांची हत्तीवर आरूढ असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली होती शनी महाराज त्रेंबोलीला भेटायला अंबारीत बसून निघालेत असे या पूजेत दाखवण्यात आले ही पूजा दत्तात्रय झुरळे यांनी बांधली जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानी देवीची सारीपाठ आणि झोपाळा रूपात पूजा बांधण्यात आली होती ही पूजा बाळासाहेब दादळे संदीप गाडे राजाराम शिंगे महादेव बनकर आदिनाथ चिखलकर अमर जुगर शिवाजी जगताप यांनी साकारली शाहूपुरीतील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रच्या नऊ दिवसात तुळजाभवानीची दिवसातून दोन वेळा पूजा बांधण्यात येते आज सायंकाळच्या सत्रात देवीची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव महेश गुरव आणि गणेश वराडकर यांनी साकारली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं मंदिराच्या आवारात सलग नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेत दररोज या ठिकाणी भजन कथ्थक नृत्य भावगीत सुगम संगीत असे विविध कार्यक्रम होत आहेत त्याचा लाभही असंख्य भाविक घेत आहेत